आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून शेतकरी इथे दाखल झाले आहेत. अनेकांचे डोळे पाणवले आहेत. काही जणांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी शब्दांचा उपयोग केलाय. त्यापैकीच एकाने जोशींवर रचलेला पोवाडा सादर केला. कडूकाळाचे 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 सोसू निघाव रे, जोशीरावानी सोडी येले गाव, शरद जोशीने सोडी येले गाव, जोशी साहेबाने सोडी येले गाव. सुख त्यागुनी वेश फकिरी राजाने घेतला, या देशाच्या मातीमध्ये प्राण नवा होतला. दुबळ्या वस्तीत घेतली धाव रे, जोशीरावानी सोडी येले गाव, जोशीरावानी सोडी येले गाव. संसाराची करुण होळी जीवन हो जाळिले, बळीराजाचे मरण उद्याचे तयाने चटाळिले. तुफानातही घेतली धाव रे, जोशीरावानी सोडी येले गाव, जोशीरावानी सोडी येले गाव. हुतात्म्यांच्या राखेवरती आज उमलली फुले, ज्योतिबांची पुन्हा उमटली भूमीवर पाऊले, ज्योतिबांची पुन्हा उमटली भूमीवर पाऊले. साऱ्या देशात गाजत नाव रे, जोशीरावानी सोडी येले गाव, जोशी साहेबांनी सोडी येले गाव. या कवितेच्या ओळीत इतक्या बोलक्या आहेत, इतक्या समर्पक आहेत, जेणेकरून प्रत्येकाच्या मनातली भावना जी आहे ती या कवितेच्या आणि या पोवाड्याच्या माध्यमातून व्यक्त होतीये. जोशीरावानी सोडले गावर आहे या शब्दामध्ये सगळं काही आलेलं आहे. त्यांच्या घरातलंच कुणीतरी गेलेलं आहे अशी भावना जी आहे ती प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामधनं व्यक्त होते.